धुळे विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर धुळे शहरातून अनिल गोटे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी देखील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे एबी फॉर्म कुठल्याही उमेदवाराला मिळाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनिल गोटे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. अनिल गोटे यांना पुरस्कृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी पसरली, त्यामुळे अनिल गोटे यांना निवडून आणा असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहांगीरदार यांना पत्राद्वारे कळवलंय. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात आमचे सहयोगी पक्ष लोकसंग्राम या महाआघाडीत आल्यामुळं या ठिकाणी आमचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व जे मित्रपक्ष यांचे संयुक्त उमेदवार म्हणून अनिल गोटे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि अनिल गोटे हे संयुक्त पूर्वगामी आघाडीचे उमेदवार राहतील. त्या संदर्भाचं पत्र काल प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी मला पाठवलं आहे आणि त्याच्यात त्यांनी सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते यांना विनंती केलेली आहे त्या पत्रातून की तुम्ही संयुक्त पूर्वगामी आघाडीचे उमेदवार अनिल गोटे यांचा प्रचार करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो पदाधिकारी अनिल गोटे यांना निवडून आणण्यासाठी काम करणार नाही त्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं या पत्रात स्पष्ट करण्यात आलंय. पक्षातून बंड करून अपक्ष उमेदवारी करणारे राजवर्धन कदमबांडे यांना पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याने किंवा पदाधिकाऱ्याने मदत करू नये अशा सूचक संदेश यातून दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहांगीर यांनी धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. कदमबांडे साहेबांना आम्ही अखेरपर्यंत विचारलं तिकीट घ्या, त्यांची मनस्थिती नव्हती निवडणूक लढायची, अखेरपर्यंत म्हणले एकाएक कशी काय निवडणूक केली उभे राहिले आम्हाला समजलं आहे. हे आज बघा साताऱ्यात जे झालं, तुम्ही 4 महिन्यापूर्वी निवडून आले आमच्याकडून उदयनराजे महाराज आणि ते आज गेले, पण मी तुम्हाला गॅरंटी देतो मी साताऱ्यातून जाऊन आलो, तुम्ही चॅलेंज देतो की उदयनराजेंचं तिथं पराभव होणार, श्रीनिवास पाटील तिथं निवडून येत आहे. हे प्रचंड अशी रोष लोकांमध्ये निर्माण झालेला आहे आणि लोकांना हे इथून तिथं उड्या मारणं बिलकुल पसंत नाही. ज्यांनी पत्रकार परिषद घेतली कामं केली ती कामं ग्राउंडवर झाली आहे का? त्यांनी म्हणले काल मी त्याच्यात ऐकलं की ते म्हणले आम्ही 33 कोटी झाडं लावले. झाडं लावायला मी ऍग्रिकल्चरचा विद्यार्थी, मला माहिती कमीत कमी 10 फूट जागा सोडायला लागेल. महाराष्ट्र क्षेत्रफळ किती, किती बिल्डिंग आहे, किती घर आहे, किती नद्या आहे, किती नाले आणि मग तुम्ही झाडं लावली ते फक्त आम्हाला दिसतच नाही, ते फक्त पुण्यवान भारतीय जनता पार्टीचे नेत्या कार्यकर्त्यांना ती झाडं दिसतात, तशीच त्यांची विकास कामं पण फक्त त्यांचे पुण्यवान नेत्यांना दिसतात. एवढंच मी सांगू इच्छितो.